नमस्कार. या प्रयोगाचं नाव आहे रिफ्लेक्शन इन प्लेन मिरर, म्हणजेच सपाट आरशातील परावर्तन. दैनंदिन जीवनात आपण अनेक ठिकाणी आरशाचा वापर करत असतो, तर आज या प्रयोगाद्वारे आपण आरशात आपली प्रतिमा कशी तयार होते हे अभ्यासणार आहोत. आपल्याकडे आहे एक रे बॉक्स, लाईट सोर्स, 3 स्लिट्स असलेली प्लास्टिकची फ्रेम, हा प्लॅटफॉर्म, ही प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्स म्हणजेच समतल बहिर्वक्र भिंग आणि प्लेन मिरर म्हणजेच सपाट आरसा. हा प्लॅटफॉर्म लाईट सोर्सच्या समोर व्यवस्थित ठेवा. लाईट सोर्स चालू करा. तीन स्लिट्स असलेली प्लास्टिकची फ्रेम रे बॉक्समध्ये दिलेल्या खाचांमध्ये व्यवस्थित बसवा. आता पहा प्लॅटफॉर्मवर प्रकाश किरण कसे डायव्हर्जंट म्हणजेच अपसारित झालेले दिसतात. अपसारित झालेल्या या किरणांच्या मार्गात एक सपाट आरसा ठेवा. हे तीन आहेत इन्सिडेंट रेज म्हणजेच आपाती किरण आणि हे आहेत रिफ्लेक्टेड रेज म्हणजेच परावर्ती किरण. हे पहा या आरशावर लंब रूपात पडणारा हा मधला आपाती किरण लंब रूपातच परावर्तित होतो, मात्र हे दोन आपाती किरण थोडेसे बाहेरच्या बाजूला परावर्तित होतात. लाईट सोर्स आणि स्लिट यांच्यामध्ये प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्स बसवली की आपल्याला समांतर किरण मिळतात जे लंब रूपात आरशावर पडतात. हे असते. आता आपण पाहू शकता की जर आपाती किरण समांतर असतील तर परावर्तित किरण देखील समांतर असतात. अशा प्रकारे आपण जेव्हा आरशात पाहतो तेव्हा आपल्या चेहऱ्यावरून निघालेले प्रकाश किरण आरशावरून परावर्तित होऊन आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचतात, त्यामुळे आपल्याला आपला चेहरा आरशात दिसतो. आरशात दिसणारा आपला चेहरा म्हणजे आरशातील आपली प्रतिमा असते. आशा करते की तुम्हाला हा प्रयोग नक्की आवडला असेल. पुन्हा भेटूया नवीन संकल्पनेसह. धन्यवाद.